हाय फ्रेंड्स वर्षच किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर एकदम तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि त्याला पडदे येतील अशा प्रकारे कशी होईल हे आज आपण पाहूयात तर बऱ्याच वेळा काय होतं तर थोडंसं प्रमाण जरी चुकलं तर ती तेलात विरघळते तर ती तेलात न विरघळता एकदम खुसखुशीत कशाप्रकारे होईल हे आज आपण पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर योग्य प्रमाण यावर आणि शंकरपाळी चांगली व्हावी त्यासाठी मी एकाच वाटीने माप घेत आहे या वाटीने मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आता आपल्याला त्याच वाटीने पाव वाटी तूप घ्यायचं आहे तर खूप जास्त सुद्धा नाही एकदम पाववाटी दोन वाट्यासाठी पाववाटी म्हणजेच वन थर्ड एवढं आपल्याला तूप घ्यायचं आहे तर तुपाचं आपल्याला मोहन बनवायचं आहे म्हणजे कडकडीत चांगलं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आता मैद्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि गरम केलेलं तूप याच्यामध्येच वतून घ्यायचं आहे आणि हे अगोदर चमच्याने मिक्स करायचं आहे आपल्याला हाताने नाही कारण की तूप हे खूप कडक आहे गरम आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मैद्यामध्ये आपण ज्या वेळेस तूप जास्त टाकतो म्हणजे हे प्रमाण योग्य आहे पण याच्यापेक्षा जर तूप जास्त झालं तर आपली शंकरपाळी नक्कीच तेलात विरघळते त्यामुळे तुपाचं जे प्रमाण आहे ते, ते योग्य असावं तर तूप आता ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे थोडंसं आता ह्याच्यामध्ये मी मिक्स झाल्यानंतर मग हाताने परत हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे जे तूप टाकलेलं आहे ते पूर्णपणे मैद्याला लागेल आणि मैदा आपला छान असा मिक्स होईल तर अगोदर पूर्णपणे चमच्याने तर मी हलवलेला आहे आणि त्यानंतर मग हाताने हलवून घ्यायचं पण याच्यामध्ये आणखीन जी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे त्याचंसुद्धा प्रमाण जरी चुकलं तरीसुद्धा शंकरपाळी तेलात विरघळते आणि यानंतर मग आपल्याला हे छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये साखर टाकायची आहे पिठी साखर तर दोन वाट्या मैद्यासाठी आपल्याला आप आप पाऊन वाटी एवढी पिठीसाखर घ्यायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं दोन वाट्या मैदा पाऊ वाटी तूप आणि पाऊन वाटी साखर हे प्रमाण योग्य आहे आणि याच्यासाठी आपल्याला दूध एक अर्धी वाटी किंवा त्याहीपेक्षा कमीच लागणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं याचं प्रमाण जर थोडंसं बदललं तर शंकरपाळी तेलात विरगळते म्हणजे जर साखर जरी जास्त झाली तरीसुद्धा विरगळते आणि तूप जास्त झाल्यावर तर नक्कीच विरगळते तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि पीठ आपल्याला हे छान असं घट्ट मळायचं आहे पातळ करायचं नाही कारण की जर पातळ झालं तर शंकरपाळी कडक होते तर बघा असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि ह्याला अर्धा ते पाऊन तास आपल्याला अरेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे झाकून तर दुधाऐवजी आपण पाण्याचासुद्धा वापर करू शकतो पण दुधाने काय होतं तर अजून सॉफ्ट होतात आणि छान त्याचा कलरही येतो तर आता भिजल्यानंतर बघा अर्धा ते पाऊन तास गेलेला आहे आणि जे पीठ तयार केलेलं आहे ते परत थोडंसं ड्राय होतं कारण भिजल्यानंतर अजून ते छान घट्टसर होतं तर, तर त्यामुळेच त्याला आपल्याला थोडंसं असं खलबत्त्यामध्ये किंवाच पोळपटावरती अशा प्रकारे त्याला थोडंसं ठोकून घ्यायचं आहे म्हणजेच पीठ असं आपल्याला सॉफ्ट करायचं आहे जेवढं पीठ नंतर सॉफ्ट होईल पाणी न घालता म्हणजे असं मळून मळून जर सॉफ्ट झालं तर आपली खूप शंकरपाळे होते तर पूर्णपणे ती प्रोसेस झाल्यानंतर मग आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर ज्याप्रमाणे आपण आपली चपाती लाटतो तसंच लाटायचं आहे फक्त थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला खूप जास्त सुद्धा नाही खूप जास्त जर जाड ठेवलं तर त्याला छान असे पडदे तर येतात पण नंतर ते थोडंसं ना तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही तर मीडियम साईजचं ठेवायचं आहे आणि हे लाटून झाल्यानंतर मग याला आपल्याला थोडंशा याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं आपली शंकरपाळी जी आहे ती परफेक्ट एकाच शेपमध्ये आणि एकाच आकारामध्ये येईल यासाठी तर मी चारी बाजूनी अशा प्रकारचे जे त्याच्या कडा आहेत त्या कट करून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला आपल्याला हवा तसा आकार द्यायचा आहे म्हणजे चौकोनी देऊ शकतो किंवा आपल्याला जसा हवा आहे तसा तर पूर्णपणे अगोदर बघा साईडचं मी काढलेलं आहे तर हा जो भाग आहे माझा थोडासा पातळ झालेला आहे म्हणजे पहिली जी लाटी आहे ती त्यानंतर मी याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवलेलं आहे म्हणजे जसं आपण उंडा घेऊ आणि जसं लाटू त्यानुसार ते होते तर बघा एवढी साईज मी ठेवलेली आहे खूप जास्त मोठी किंवा एकदम छोटी शंकरपाळी केलेली नाही तर एकदम मस्त छान आणि एकसारख्या पण कापलेल्या आहेत आणि आता उरलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अशाच प्रकारे आपल्याला कट करायच्या आहेत आणि एक एक लाठी करल आणि तेवढंच तळायचे आहे म्हणजे करून पण ठेवायचे नाहीत म्हणजे पटकन तळल्या पण जातात आणि जास्त वेळ परत त्या सुकत सुद्धा नाहीत तर झालेल्या शंकरपाळ्या तळून घेण्यासाठी आपल्याला बघा तेल तापायला ठेवलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे छान असं आणि त्यामध्ये शेपरेट शंकरपाळी असे शेपरेट करून करून टाकायचे आहेत एकदम सुद्धा टाकायचे नाहीत नाहीतर मग परत ते आपण ज्यावेळेस हलवतो जाहिर्याने त्यावेळेस तेलामध्ये विरगळतात म्हणजे काय होतं ज्यावेळेस शंकरपाळे आपण त्याला टाकतो आणि ती तळेपर्यंत खूप सॉफ्ट बनते त्यामुळे जेवढं आपण त्याला हलवेल तेवढं मग ती विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे असं हळुवारपणे सेपरेट करून सोडायच्या आणि त्यानंतर हळुवारपणे साईडने त्याला थोडंसं पलटवायचं अगोदर अर्धवट ते छान तळल्यानंतर मग त्याला व्यवस्थित हळुवारपणेच हलवून तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गरम तेल पाहिजे छान असं आणि त्यानंतर मग मीडियम हीटवरती आपल्याला मस्त असं शंकरपाळी तळून घ्यायची आहे मस्त कलर येतो आणि जोपर्यंत चांगला ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तळून घ्यायची आहे तर हा बघा परफेक्ट कलर आलेला आहे आणि आता शंकरपाळ्या आपल्या ज्या आपण टाकलेल्या आहेत ते मस्त तळून झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत अशा दिसतच आहेत तर आता हे काढून घ्यायच्यात तर तेल व्यवस्थित निथळून आपण एका फ्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशाच प्रकारे उरलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपण काढू शकतो किंवा जसं आपल्याला त्याचं लेअर पाहिजे किंवा जाडी पाहिजे त्यानुसार करून सगळ्याच आता शंकरपाळे आपल्याला तळायचे आहेत तर त्यानंतर बघा दुसरा जे आहे ते थोडेशा मी जाडसर केलेल्या आहेत आणि त्याला मस्त लेअर सुद्धा सुटलेले आहेत आणि किती खुसखुशी झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता मी हाताने थोडंसं फोडलेली आहे तर एकदम विरघळणारी अशी आणि सहज तुटते अशी शंकरपाळी झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नंतर भेटूयात दुसऱ्या रेसिपी